हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी कल्पना विरा मोरबाळे उत्तूर केंद्र। मी बापूंच्या इथे मी 2012 पासून मी बापूंच्या उपासनेला येत आहे। 13 साली माझ्या मिस्टरांना पॅरेलसचे 3 अटॅक एका दिवशी आले होते। तर पहिला सकाळी अटॅक त्यांना 9 च्या दरम्यान आला, तेव्हा म्हणाले माझं हात पण जड होते, पाय पण जड होते असे म्हणाले। आणि तर मी म्हटलं पेपर बराच वेळ वाचत बसलाय त्याच्यामुळे झाला असेल, जरा उठून म्हटलं पाय जरा झटकून बघा असं म्हटलं। तर तिने बघितलं, मग म्हणाले नंतर किशात किल्ल्या दुकानच्या बघायला गेले तर हात पण जड झाला त्यांचा। मग हात जड झाल्यानंतर थरथर कापायला लागली, मग तसंच आम्ही बसवलं आणि मी पाकडांच्याकडे गेले, बीपी चेक केला, बीपी वाढलाय म्हणाले आणि ह्या बीपीची गोळी देऊया तोपर्यंत। परत बरे झाले असं परत फिरून इकडं तिकडं आले आणि चहा पाणी नाश्ता जरा केला आणि परत त्यांना 12 च्या दरम्यान आणि परत तसं हे झालं अटॅक आला। मग आम्ही गडिंगला घेऊन गेलो, डॉक्टरनी त्यांची चेकिंग केली, सलाईन वगैरे लावलं, मग बरे झाले। परत 4-4:30 च्या दरम्यान परत फिरून आले, परत फिरून आले तर ते कंपाऊंडर म्हणाले तुमचा पेशंट एवढं येऊन फिरतोय कसा, आणि त्यांना घेऊन या इकडे इंजेक्शन द्यायचं आहे म्हणाले। त्यांनी परत त्यांना आणलं, आम्ही इंजेक्शन दिलं। परत 8 च्या दरम्यान त्यांना असा 3रा अटॅक आला की नाही की पूर्ण बाजू पूर्णच हे झाली, पूर्ण तोंड वाकडं झालेलं, नाकाची दांडी पण पूर्ण अशी त्यांची फिरली होती। पण माझा विश्वास बापूंच्यावर होता आणि मी बापूंची उदी संगती डब्बी घेऊन नेलेली होती। मी डॉक्टरना म्हटलं साहेब तुम्ही काही घाबरू नका म्हटलं, माझ्या बापून इतकं मला सामर्थ्य दिलंय की अजिबात न घाबरता न डगमगता प्रत्येक येणाऱ्या संकटाला कसं तोंड द्यायचं हे आम्हाला बापूने शिकवलंय। आणि म्हणून मी अजिबात घाबरत नव्हते, सगळे घाबरलेले, घरातले घाबरत होते, सगळे घाबरत होते, पण मी एकटीच तिथं अशी होती की घाबरत नव्हते। मी म्हटलं तुम्ही सगळे जावा आणि डॉक्टरना साहेबांना पण म्हटलं तुम्ही निवांत साहेब जाऊन झोपा, मी जर काय रात्रीतून जास्त झालं तर तुम्हाला मी बोलवते आणि सकाळी पूर्वी तुम्ही सांगशील त्या डॉक्टरकडे आम्ही जातो म्हटलं, पण आत्ता मी नेणार नाही कुठं डॉक्टर ह्यांना। मग डॉक्टर पण गेले रात्रीचे, तेव्हा 12-12:30 1:30 वाजलेला रात्रीचे 1:30 वाजलेले। मी घरात मुलग्याला वगैरे सगळ्यांना पाठवलं, ह्यांना म्हटलं काय जास्त झालं तर मी तुम्हाला फोन करून बोलवून घेते म्हटलं। मुलगी फक्त आणि मी होते, मुलगीला म्हटलं उदी घे तू त्यांच्या पायाला आणि हाताला चोळत बस म्हटलं आणि गुरुक्षेत्र मंत्र घेत, आणि मी पण म्हटलं मी हे तीर्थ करून पासते त्यांना आणि बाकी काय असतील ते बापू बघून घेऊन देत। मग त्याच्या अगोदर मी उपासनेला शनिवारचं आले होते की जणू प्रवचन लावले होतं की नाही, की जणू माझ्यासाठीच ते बापू प्रवचन करत देत होते असंच मला वाटत होतं। बापू म्हणत होते की काही जरी झालं बाळांनो तरी हा गुरुक्षेत्र मंत्र तुम्ही मनापासून म्हणारा जानू आणि मला हाक मारा असं हे प्रवचन शनिवारी आदल्याच दिवशी झालं होतं आणि रविवारी सकाळी ह्यांना तसं झालेलं। ते प्रवचन माझ्या डोक्यात ते घुमत होतं, त्यामुळं मी न डगमगता म्हटलं सगळ्यांना म्हटलं डॉक्टरना जावा असं, ह्या घरातल्या मंडळींना पण जायला सांगितलं आणि मी पाणी एका वाटीतून घेतलं आणि उदी घातली आणि उदी घेऊन बापूंचा गुरुक्षेत्र मंत्र मनापासून 5 वेळा म्हटला आणि ह्यांना तीर्थ पाजलं आणि बापूंना सांगितलं। बापू म्हटलं मला दिवसभर आता कंटाळा आलाय, दिवसभर माझी त्या दिवशी संकष्टी होती, मी म्हटलं दिवसभर सकाळपासून उपाशी आहे बापू आणि आता जी म्हटलं जी पेशंट जवळ थांबायची जी हे आहे ती माझी क्षमता संपली आहे, मी आता झोपणार आणि तुमच्यावर सोपवणार, तुम्ही आज शिरून बाहेर सरळ करा नाहीतर काही करा, त्या पेशंट जवळ आता तुम्ही बापू उभं राहायचं आहे आणि सकाळी मला 6 पेशंट सरळ अगदी उठून बसलेला पाहिजे, न हाताला धरता मी पेशंटला घरला घरी घेऊन जाणार आहे, तर मला सकाळी 6 बापू पेशंट व्यवस्थित पाहिजेत आणि ही नाकाची दांडी सरळ पाहिजे, तोंड वाकड झाले ते पण सरळ पाहिजे आणि बोलायला पाहिजे आणि स्वतः त्यांनी चालायला पाहिजे एवढी अपेक्षा मी तुमच्याकडनं करणार, बाकी सर्व तुमच्यावर सोपवते आणि मी आता निवांत झोपणार बघा। आणि मी खरंच मी तीर्थ पाजवलं, मुलगीला पण म्हटलं तू झोप मी पण झोपते आणि काय असतील ते आता बापू बसतील म्हटलं उशाला पेशंटच्या, तू काय काळजी करू नकोस। हा माझा विश्वास बापूंच्यावरचा होता आणि खरंच मी बापूंच्यावर अगदी निस्वार्थपणे मी दवाखान्यात आहे की घरी आहे हेच मला जाणवत नाही, इतकी मला छान झोप लागली की नाही, अगदी गाळ मी अगदी माझ्यावरची जबाबदारी पूर्णपणे बापूंच्यावर सोपवली आणि निवांत झोपले, मला पूर्ण झोप छान लागलेली। सकाळी माझ्या मुलगीनं मला जेव्हा 6:45 हाक मारली उठवलं मला, तेव्हा मी उठले तर बघते तर पेशंट उठून बसलेलं होतं, नाकाची दांडी बघते तर सरळ होती, तोंड पण सरळ दिसायला लागले। मग मी म्हटलं अगो बाई ह्याने उठून कसे काय बसले,
तर मुलगी म्हटली मम्मी ते उठून काय स्वतः एकटे जाऊन बाथरूमला जाऊन आले ते तोपर्यंत डॉक्टर पण आले आणि बघत होते तर पेशंटकडे बघायचे पण माझ्याकडे बघायचे मुलगीकडे बघायचे आणि 10 मिनिटं डॉक्टर आमच्या तिघांच्याकडेच बघत उभे होते. पेशंट यांचा बोलत बसलाय आणि इतका छान बसलाय असं त्यांना वाटत होते. मग डॉक्टर साहेब म्हटलं आता तुम्ही कोणत्याही डॉक्टरची अपॉइंटमेंट द्या आम्ही जातो म्हटलं. तर साहेब म्हणाले थांबा मी पेशंट चेक करतो तुम्ही निवांत राहा. पेशंटला तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले तुम्ही काही घाबरू नका आता तुमचं पेशंट अगदी व्यवस्थित आहे काही घाबरण्याची काळजी नाही तर MRI करून तुम्ही त्याला ॲडमिट करा असे म्हणाले. मग ठीक आहे म्हटलं. मग परत आम्ही 10 वाजता दुसऱ्या दिवशी सोमवारी मी बापूंना आदल्या दिवशी सांगितलं होते की सोमवारी संध्याकाळी पेशंट माझा घरी जायला पाहिजे रात्री 12 च्या आत पेशंट माझा घरी स्वतः चालत आला पाहिजे की मी त्यांना धरणार सुद्धा नाही बापू. इतकं मी बापूंना विश्वासानं सांगितलं आणि ते माझ्या बापूंनी केलं. सोमवारी MRI करायसाठी गेलो. MRI केल्यानंतर ते रिपोर्ट लगेच देत नाही म्हणाले उद्या या जवा. मी तिथून कंपाऊंडर येत होता त्यांना म्हटलं आमचा रिपोर्ट मिळते का बघा घेऊ. तर ते कंपाऊंडर म्हटले नाही मॅडम काल 2 दिवसाचे नेंबर बसलेले आहेत आणि तुमचा रिपोर्ट आता कसा मिळणार तुम्ही उद्याच या. मी म्हटलं आता कधी बापू. म्हटलं मी उद्या यायची बघा. म्हटलं आता हे पेशंट मी घरी येऊन जाऊ काय दवाखान्यात आणून करायचं मी उद्या कधी यायची तुम्ही सांगा मला काही माहित नाही मला म्हटलं बापू रिपोर्ट पाहिजे. तो कंपाऊंडर काहीतरी मेडिकलमध्ये आणायला गेला होता परत येत होता आणि मी म्हटलं परत एकदा फक्त म्हटलं जाऊन डॉक्टरांच्याकडे चौकशी करा की त्या मोरबाळ्यांचे रिपोर्ट तयार आहेत का एवढं फक्त चौकशी करा नाही म्हटला तर आम्ही जातो आणि होय म्हटला तर घेऊन या म्हटलं. तर तो पेशंट कंपाऊंडर असा आतमध्ये गेला ते रिपोर्ट घेऊनच 5-2 मिनिटात बाहेर आला की म्हणाला हे मी कमाल करतोय. म्हटला की 2-2 दिवस पेशंट नंबर लावून बसले तर त्यांचे रिपोर्ट मिळत नाहीत आणि तुमचे हे आत्ता तपासणी झाली आणि लगेच कसे काय रिपोर्ट मिळाले. मी त्याला काय म्हणाले मनातल्या मनात म्हटलं हे माझे बापू आहेत माझे बापू सगळं करून घेत आहेत. म्हटलं मी ते रिपोर्ट घेतले आणि मध्ये ॲडमिट करण्यासाठी गेलो तपासणी केली. त्यानंतर ते म्हणाले की आता पेशंट तुमचा व्यवस्थित आहे त्यांना फक्त आराम द्या. 3 अटॅक येऊन गेलेत आता पेशंटला काही होणार नाही आणि पेशंटला फक्त आराम द्या आणि मी इंजेक्शन 5 आणि गोळ्या देतो त्या घ्या. आणि मी बापूंना सांगितल्याप्रमाणे खरंच सोमवारी 12:05 कमी होती आणि आम्ही घरातमध्ये आलो. सोमवारी बापूंना जसं मी अगदी लहान मुलांना सांगत होते तसं मी दवाखान्यात सांगत होते आणि बापू माझे सगळे असे माझा मावस भाऊ सुद्धा सांगलीवरून 4-व्हीलर गाडी घेऊन आला की पेशंट वगैरे सगळं दवाखान्यात त्याच्या गाडीतूनच आम्ही सगळं केलं. म्हणजे सगळी व्यवस्था बापूंनी अशी माझी सांभाळली होती आणि खरंच आजही पेशंट आमचं अगदी व्यवस्थित आहे. मी आधी कुठं दवाखान्याला नेत नाही आणि फक्त BP ची आणि रक्तपातळीची गोळी चालू आहे. 2013 घडलेलं आहे तरी आता ह्या 7-8-9 वर्षामध्ये अगदी व्यवस्थित आहे. आम्हाला कधी दवाखाना मोठा कधीच त्याच्यानंतर मला बापूंनी दाखवला नाही आणि ह्यासाठी मी खरंच बापूंची खूप खूप ऋणी आहे. एक विश्वासाव पृथा करता हर्ता गुरु ऐसा असा हा आमचा बापू समर्थपणे आमच्या पाठीशी उभा राहतो. हरिओम श्रीराम.